नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग, मी प्राजक्ता तांडेल. मी विशाल परदेश. या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी अगदी झटपट. चला सुरुवात करूयात. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्रातील आणि सीमा भागातील नागरिकांचं लक्ष लागून राहिलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज दुपारी मातोश्री इथे पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये ते निवडणूक आयोग चिन्हाबाबत निर्णय द्यायला होणारा उशीर आणि पुण्यातील पोटनिवडणुकांच्या मुद्द्यावर भाष्य करू शकतात. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक पार पडते आणि या बैठकीत अर्थसंकल्प सभागृहात कधी मांडला जाणार याची तारीख ठरणार आहे. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेचा आज तिसरा दिवस आहे. ही यात्रा आज जालन्यामध्ये असणार असून कालच्या दगडफेकीच्या घटनेनंतर ते काय बोलणार याकडे लक्ष लागले. नवा मलिकांच्या रुग्णालयातील प्रदीर्घ उपचाराविरोधातील ईडीच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या निर्देशानंतर नवा मलिकांचा सरकारी डॉक्टरांच्या देखरेखीखाली करण्यात आलेला अहवाल आज कोर्टापुढे सादर केला जाईल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी काल पुन्हा लांबणीवर गेली आहे. सुनावणीची नवीन तारीख लवकरच दिली जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन 2 दिवसांच्या औरंगाबाद दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी त्या एलोरा घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेणार आहेत. प्रवाशांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अखेर मुंबई क्रूज टर्मिनल मांडवा वॉटर टॅक्सी सेवा पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे. तिकीट दर कमी करूनही प्रतिसाद न मिळाल्यानं ही सेवा बंद केल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. नवी मुंबई शहरातील नेरूळ ते भाऊचा धक्का. इथल्या जलवाहतुकीकडे सर्वांचे डोळे लागलेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये काम पूर्ण झालं असून जलवाहतूक परिचालनासाठी अद्याप ठेकेदाराची नियुक्ती न झाल्यानं हा प्रकल्प कागदावरच राहिला. रिझर्व्ह बँक आज आपलं पतधोरण जाहीर करणार आहे. रिझर्व्ह बँक रेपो रेटमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत प्रशासकीय पातळीवरील प्रश्नांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती आणि काही किरकोळ प्रश्न वगळता या बैठकीत फारसं काही हाती लागलेलं नाही असं मत उपस्थित प्रतिनिधींनी व्यक्त केलं आणि त्यामुळे 20 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा देण्यात आला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासने आजपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत. भाजप आणि शिंदे पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात मोठ्या संख्येनं सहभागी होणार आहेत. पुण्यातील कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक चुरशीची होणार आहे. कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी तब्बल 39 उमेदवारी अर्ज दाखल झाले. राज्यात रस्त्यावर कुठेही अपघात झाल्यास बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेअंतर्गत 72 तास मोफत औषधोपचार करण्याचा निर्णय होऊनही ही योजना गेल्या अनेक वर्षांपासून अंधारीतच आहे आणि तब्बल 8 वर्षांपूर्वी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. मात्र आजपर्यंत या योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरामधील इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यात येणार आहे. सर्वप्रथम कामाठीपुऱ्यातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार असून या कामाला शक्य तितक्या लवकर सुरुवात करण्याचा मंडळाचा मानस आहे. अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेनं संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित खटल्याची सुनावणी येत्या 2 ते 3 महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयनं उच्च न्यायालयात दिली. या प्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडेनं जामिनासाठी केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या सीबीआयनं त्यावेळी माहिती दिली. दक्षिण मुंबईमधील समुद्र किनाऱ्यापासून 2 सागरी मैल अंतरावरील प्रस्तावित पहिल्या तरंगत्या हॉटेलच्या बांधकामाला परवानगी देणार की नाही याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिले. हा निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने महानगरपालिका आयुक्तांना 8 आठवड्यांची मुदत दिली. यंदा होळीनिमित्त कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळानं नियमित बस सोबतच 250 ज्यादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे. 3 मार्च ते 12 मार्च दरम्यान ज्यादा गाड्या कोकण परिसरात सोडण्यात येणार आहे. नागपूर महापालिकेतील रिक्त पदं भरण्यास शासनाने मंजुरी दिली होती. महापालिकेच्या आस्थापनांवर होणारा खर्च लक्षात घेता पालिकेनं 853 पदांची भरती करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली असली तरी शिक्षण मतदारसंघाच्या
निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने महानगरपालिकेच्या नोकर भरतीमध्ये अडथळा आला होता। मुंबईतील मानखुर्द आणि गोवंडी भागात आज सकाळी 10 नंतर 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले। एमपीएससी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, कृषी सेवा मुख्य परीक्षा या तीन परीक्षांसाठी वर्णनात्मक स्वरूपाचा नवीन अभ्यासक्रम प्रसिद्ध करण्यात आला। हा अभ्यासक्रम 2023 मध्ये आयोजित परीक्षांपासून लागू केला जाईल। 12 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या प्रकल्पाचं काम पुढील वर्षी फेब्रुवारी आधी पूर्ण केली जाईल अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिलेली आहे। सध्या या महामार्गाचं 30% अधिक काम बाकी आहे। युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 2 मार्च 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत। राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण आणि होतकरू मुला मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। वसई विरार शहरात अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात। आता शहरातील विविध ठिकाणच्या भागात विद्युत वाहिन्या या भूमिगत करण्यात येणार आहेत। पहिल्या टप्प्यात 45 किलोमीटर पर्यंतच्या वाहिन्या या भूमिगत केल्या जाणार आहेत। अमृत भारत योजनेमध्ये औरंगाबादसह मराठवाड्यातील 15 स्टेशनचा विकास होणार आहे। जून महिन्यापर्यंत या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होणार असून जुलै किंवा ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असं मांडलं जातं। चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना सर्वांसाठी घरं, योजनेमध्ये घरं तसंच वैमानिक प्रशिक्षण यावर राज्य सरकारनं महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत। जिल्ह्यातील कोलम समाजातील आदिवासी बांधवांना सर्वांसाठी घरं या योजनेअंतर्गत घरकुल उपलब्ध करून देण्यात येतील। नागपूरमधील कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थांच्या तिसऱ्या चौथ्या टप्प्याच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय शिखर समितीची 214 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली। मुंबईच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची चाकूचा धाक दाखवत लूट करण्यात आली। चोरट्यांनी 22 लाख रुपये लुटले असून पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे। भिवंडी कल्याण मार्गावर राजनोली गावातील फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली। या आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक झाले। आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। जळगाव एमआयडीसी परिसरात उच्च दाबाच्या विद्युत रोहित्रानं अचानक पेट घेतल्यानं खळबळ उडाली। अग्निशमन दलासह महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वीज पुरवठा तात्काळ खंडित केला आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला। बुलडाण्यामध्ये एनडीआरएफ आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं। आपत्कालीन परिस्थिती हाताळताना कर्मचाऱ्यांनी काय करावं आणि काय करू नये याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं। चाळीसगावमध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या बामोशी बाबांच्या उत्साहाला उत्साहात सुरुवात झाली आहे। यावेळी निघालेल्या मिरवणुकीसाठी देशभरातील हिंदू मुस्लिम भाविकांनी अफाट गर्दी केली होती। चंद्रपूरच्या गडचांदूर इथल्या एका दारू दुकानात चोरी झाली। चोरट्यांना दुकानाचे शटर तोडून 25 देशी दारूच्या पेट्या लंपास केल्या असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत। लग्नासाठी नकार दिल्यानं मुलीच्या वडिलांचं घर पेटवून दिल्याची घटना दापोलीतील कोळथरे गावात घडलेली आहे। या आगीमध्ये घर जळून खाक झालं असून आरोपी युसुफ सुर्वे विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। अमरनाथ पालिकेसमोर दिव्यांग बांधवांनी ठिय्या आंदोलन केलं। अपंगांच्या आधार पुनर्वसन केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून हे केंद्र बंद करण्याची मागणी जी आहे ती या दिव्यांग बांधवांनी केली आहे। उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 परिसरातील एका दुकानात चोरीची घटना घडली आहे। चोरट्यांनी शटर तोडून रोकड लंपास केली असून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहापूरमध्ये नियोजनाअभावी वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागानं दिशादर्शक फलक न लावल्यानं ही वाहतूक कोंडी होत असल्याचा वाहन चालकांचा आरोप आहे।
सांगलीच्या मिरजेमध्ये बुधगावकर मळा इथे इमारतीच्या पाचव्या मजल्याच्या गॅलरीतून पडून चार वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पाचव्या मजल्याच्या गॅलरीमध्ये तोल जाऊन यशवी देशमाने ही खाली पडली आणि गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत यशवीला रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी राज्य सरकारकडून 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. येत्या 4 दिवसात गाळ काढण्याचं काम सुरू केलं जाणार. मिरज पुणे रेल्वे मार्गावर पळशी ते जरंडेश्वर दरम्यान दुहेरीकरणाचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे 9 तारखेला मेगा ब्लॉक घेण्यात येणार असून कोल्हापूर मुंबई कोयना एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत औरंगाबाद लातूर जालना परभणी नांदेड हिंगोली उस्मानाबाद इथे उभारलेल्या 936 सदनिकांच्या विक्रीसाठी मंगळवारी सोडत निघाली. 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज करता येतील तर 10 मार्चला रात्री साधारण 11:59 अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. सप्तशृंगी देवीच्या व्हीआयपी दर्शनासाठी आता सशुल्क पास सुरू करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतलेला आहे. 100 रुपये देऊन भाविकांना देवीचं दर्शन घेता येणार आहे. जर्मनीमधील एफसी बायर्न म्युनिक फुटबॉल क्लब बरोबर राज्याने केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील फुटबॉल खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी करतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. एफसी बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धेच्या लोगोचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आलं. राज्यातील विद्यापीठांतर्गत नामांकित संस्थांमधून राबवण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांची माहिती परदेशातील विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यांची प्रवेश नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत वेब पोर्टल विकसित करण्यात आलेलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या वेब पोर्टलचं उद्घाटन झालं. राज्यातील कलाकारांना कला सादर करण्याची संधी मिळावी म्हणून पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत कला प्रदर्शन भरवणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या 131व्या अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. आफताबनं पोलीस चौकशीमध्ये मोठी कबुली दिली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिची हाडं ग्राइंडरमध्ये बारीक करून भुसा बनवला होता आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटात असंच एक दृश्य दाखवण्यात आलं होतं. धान खरेदी केल्याचे खोटे आणि बनावट दस्तावेजाच्या आधारे 4 कोटींचा अपहार करण्यात आल्याची माहिती आहे. नाकाडोंगरी इथल्या धान खरेदी केंद्रामध्ये हा प्रकार समोर आला. अध्यक्ष ग्रेडर आणि एका संचालकाला अटक करण्यात आली असून उपाध्यक्ष ग्रेडरसह 9 संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील 9 आरोपी फरार आहेत. सिडको नव्यानं निर्माण करत असलेल्या उरण बायपास प्रकल्पाला उरणमधील कोळीवाडा बांधवांनी प्रखर विरोध केलेला आहे. आधी पुनर्वसन मगच प्रकल्प करावं यासाठी कोळीवाडा ग्रामस्थ आक्रमक झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे तिथल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं. याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी फेर आढावा घेऊन अतिवृष्टी संदर्भात शासनाकडे नुकसान भरपाईबाबतचा सुधारित प्रस्ताव पाठवावा असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यासाठी नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच सीईटी दिलेल्या राज्यातील उमेदवारांनाही आता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टीईटी परीक्षा देता येणार आहे. तसंच या परीक्षेसाठी उमेदवारांना आवश्यक कागदपत्र मिळवण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली. जय गजानन श्री गजानन आणि रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या संतनगरी शेगावात दाखल होत असून परिसर वारकऱ्यांनी फुलून गेलेला आहे. प्रकट दिनानिमित्त संतनगरी शेगावात राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या दाखल होत आहेत. महाराष्ट्राचं अजमेर शरीफ म्हणून हिंदू मुस्लिमांचं श्रद्धास्थान असलेल्या परभणीच्या सय्यद शहा कुराबुल हक बाबा दर्ग्याचा उरूस सुरू झाला आहे. या उरुसामध्ये लाखोंच्या संख्येनं नागरिक येत असून या भाविकांमध्ये हिंदू भाविकांची उपस्थिती लक्षणीय आहे. 116 वर्षांपासून दर्गा परिसरात हा उरूस भरतो. मुंबईच्या कांदिवली चारकोप परिसरात माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी रिपब्लिक पक्षाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे हे देखील उपस्थित होते. त्यांच्यासोबत असलेल्या हजारो आंबेडकर अनुयायांनी माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती साजरी केली. भंडारा जिल्ह्यामधून जाणाऱ्या
राष्ट्रीय महामार्गावर पट्टेदार वाघाचं दर्शन झालंय. जवळच नवेगाव नागझिरा अभयारण्य असल्यानं तिथून हा वाघ आल्याचं बोललं जातं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या 26 वर्षांपासून नवी मुंबई स्त्री आणि राज्यस्तरीय स्त्री शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेतील विजेत्याला 50,000 पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. गोंदिया जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एक वाघ रस्ता ओलांडताना दिसून आलाय. एका कार चालकानं हा वाघाचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. पंढरपूरमध्ये मॅरेथॉनमध्ये एक महिला आपल्या 5 महिन्यांच्या चिमुकल्यासह धावताना दिसली. ऍडव्होकेट वर्षा गायकवाड असं त्यांचं नाव असून त्यांनी आपल्या मुलासोबत ही मॅरेथॉन पूर्ण केली. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आईकडूनच विकण्याचा प्रकार झाल्याचा जी घटना आहे ती यवतमाळमध्ये समोर आली आहे. प्रशासनाच्या सतर्कतेने हा डाव फसला असून बाळाला शिशुगृहात दाखल करण्यात आलंय. पतीशी विभक्त झाल्यानंतर तिसऱ्याशीच संबंध ठेवल्यानं या बाळाचा जन्म झाला होता. वाण धरणाच्या पाण्याचा नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी जळगावात स्वाभिमानीनं बैठक सत्याग्रह सुरू केलेला आहे. प्रमाणापेक्षा जास्त बिलं देऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं 60 गावांचा पाणी पुरवठा बंद केला आणि त्यामुळे नागरिकांना विषारी पाणी प्यावं लागतं. नांदेडमध्ये यंदा थंडीची लाट कायम आहे आणि त्यामुळे उन्हाळी ज्वारी चांगलीच बहरली आहे. आता या ज्वारीला पक्ष्यांपासून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले. बीड तालुक्यातील गावाला जोडणाऱ्या 3 किलोमीटर रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी रस्त्याचं काम थांबवलं. यावेळी काम पाहण्यासाठी आलेल्या अभियंत्याला घेराव घालत गुत्तेदारावर कारवाई करण्याची मागणी केली. कोल्हापूरमधील गांधीनगरच्या ग्रामसेवकाने बेकायदेशीर कामकाज पाहिल्यानं जिल्हा परिषदेच्या सीईओंनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. गटविकास अधिकाऱ्यांना चौकशी करून तात्काळ अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले. वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्याच्या गाडीच्या डिक्कीतून 8 लाख रुपयांची बॅग लंपास केल्याची घटना समोर आली आहे. बॅग चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. एकतर्फी प्रेम प्रकरणातून 23 वर्षीय तरुणानं आत्महत्या केल्याची घटना महाड तालुक्यातील सोलमकोंड इथे घडली आहे. तरुणीनं नकार दिल्यानं सतीश नैराश्यात गेला होता आणि त्यातूनच त्यानं गळफास घेत आयुष्य संपवलं. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यात ते पवारांच्या ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टची पाहणी करणार आहेत. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर पवारांच्या बारामतीत सुधीर मुनगंटीवार शेतीची आणि डेअरीची पाहणी करणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे. मोदी यांचं 10 फेब्रुवारीला मुंबई विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते कुलाबा येथे INS शिक्रा, मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस तसंच मरोळ अंधेरी या परिसरात उपस्थित असतील. JSW कंपनीमध्ये नोकर भरती प्रक्रिया चालू असल्यानं कंपनीत रायगड जिल्ह्यातील स्थानिक युवकांना जास्तीत जास्त रोजगार मिळवण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष आक्रमक झाली. यावेळी स्थानिक तरुणांना नोकरी सामावून घेण्याची विनंती कंपनी व्यवस्थापनाला करण्यात आली. पोलिसांच्या मॉकड्रिलमधून मुस्लिम द्वेषाचा आरोप करत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. यानंतर पुढील सुनावणीपर्यंत संबंधित मॉकड्रिल करण्यास मनाई करण्याचे आदेश देण्यात आले. आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.